येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. सोलापूर शहरात रविवारी रात्री 12 पर्यंत आलेल्या अहवालानुसार 272 नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 161 पुरुष आणि 111 महिलांचा समावेश आहे. सोलापूर शहरातील 13 पुरुष आणि 1 महिला असे 14 जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेत. मुरारजी पेठेतील जुनी मिल चाळ, रेल्वे लाईन्स उद्धवनगर, लक्ष्मीनगर, जुळे सोलापूर, शांतीनगर, सहयोगनगर, रुद्रकर अपार्टमेंट, शुक्रवार पेठ, मर्याई चौक, दमाणीनगर, पाटील वस्ती, दक्षिण कसबा, सत्यनारायण नगर, देशपांडे गल्ली उत्तर कसबा, मनोहरनगर, झोपडपट्टी, निराळे वस्ती आणि एकतानगर या 14 ठिकाणचे कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. ऐक ना, आपण घर कधी घ्यायचं? अगं, मी पण तोच विचार करतोय. आणखी किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं? तेच तर, मी पण हाच विचार करतेय. ऐक ना, प्रल्हाद नगरात गुलमोर आणि मधुबन अशा 2 रेसिडेन्सी मध्ये 3 इमारती उभारल्या आहेत. हो, अगदी बरोबर. विजापूर रोड सैफुल पासून अगदी हाकेच्या अंतरावर अत्यंत सुसज्ज पद्धतीचं बांधकाम, पार्किंगची सोय, लहान मुलांना खेळण्यासाठी आणि वयोवृद्धांना सकाळी संध्याकाळी फिरण्यासाठी सुमारे 5000 स्क्वेअर फीट जागेत सोसायटीचं मैदान. हो ना, हॉल बेडरूम मध्ये फुल साइज विंडो, प्रदूषण विरहित हवा, ग्रॅनाइट मध्ये बसवलेल्या चौकटी, सर्व खोल्यांमध्ये इटालियन मार्बल, ISI मार्क असलेले लाइट फिटिंग, नळ फिटिंग, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नळाला 24 तास पाणी. हो, हे मात्र खरं बोलली. इतक्या सगळ्या सोयी, तेही अगदी माफक दरात. प्रोजेक्ट बाय तनिष्का एंटरप्राइजेस. पत्ता: प्लॉट नंबर 56, 57, 58, 19/3, प्रल्हाद नगर, SRPF कॅम्पच्या पाठीमागे, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क: चंद्रकांत दंतकाळे, 98960930060, आदित्य दंतकाळे, 96371305003. तर मग चला, या गुढीपाडव्याला गुलमोहर, मधुबन या रेसिडेन्सी मध्ये स्वतःच्याच घरात गुढी उभी करू.